लोकनायक, दिव्यांग, निराधार व शेतकरी यांचा आधारस्तंभ राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांचा 5 जुलै रोजी जन्मदिवस असतो. 5 जुलै हा दिवस राज्यातील लाखो दिव्यांग स्फूर्ती दिन म्हणून साजरा करतात. आळंदी तालुका खेड येथे नामदार बच्चूभाऊ व खेड महिला दिव्यांग तालुका अध्यक्ष अर्चना घुंडरे यांचा वाढदिवस एकत्रित साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त 50 दिव्यांगांना अन्नधान्य व किराणा किट साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास डॉक्टर श्रीकांत धुमाळ, श्री दिनेश मालवीय, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे व चंद्रभान गांगोडे, सचिन वाघमारे, राजेंद्र बेंद्रे, शिवशंकर मुंडे, ज्ञानेश्वर भोसले, बबन घुंडरे यांची प्रमुख उपस्थिती होती. गेवराई जिल्हा बीड येथे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र अडगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष नंदकुमार झाडे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आणि विधवा व अनाथ मुलांना कपडे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. तसेच वृक्षारोपण कार्यक्रमही करण्यात आला. यावेळी श्याम आडागळे, महेश झाडे, विकास गायकवाड, कचरू मामा पवार, संतोष कसबे, कुसुम माळी, गीता राठोड, गजराबाई माने, जयश्री वेल्लाळ इत्यादी उपस्थित होते. मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी या गावात जिल्हा उपाध्यक्ष श्री सिद्राया माळी यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, शहर अध्यक्ष आनंद गुंगे, तालुका संपर्क प्रमुख शकील खाटीक व वंदना माने यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली. यावेळी रोहिदास कांबळे, बापू घोडके, युवराज टेकाळे, पिंटू कोळेकर सह अनेक दिव्यांग उपस्थित होते. राहुरी प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने राहुरी येथील रोटरी ब्लड बँक या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक दिव्यांग यांनी रक्तदान केले. तसेच तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता महानूर यांच्या नेतृत्वाखाली वृक्षरोपण मोहीम राबवण्यात आली. यावेळी तालुका उपाध्यक्ष कडूभाई पठाण, शहराध्यक्ष योगेश लबडे, महिला अध्यक्ष रुपाली जाधव, वैभव थोरात, विठ्ठल पांडे, रवी भुजाडी, संदीप कुलकर्णी, सलीम शेख, प्रवीण मेहत्रे, यासीन इनामदार, किरण गाडेकर सह दिव्यांग उपस्थित होते. बार्शी प्रहार अपंग क्रांतीतर्फे सोलापूर जिल्हाध्यक्ष सौ संजीवनी बारंगुळे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विविध फुलांच्या फळांच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सतीश बारंगुळे, जिरगे अण्णा, राजाभाऊ गवळी, मंजुषा शिंदे, निजाम शेख, समीर शेख, अभिजित पाटील, उमेश गवळी व हकीम शेख इत्यादी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते. राहता प्रहार अपंग क्रांतीतर्फे केलवड गावात गोरगरीब समाज बांधवांना जात प्रमाणपत्र वाटप तसेच वृक्षारोपण करत अनोख्या पद्धतीने अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला. प्रहार जनशक्ती अहमदनगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष श्री अभिजित दादा पोटे, जिल्हा संघटक श्री अभिजित कालेकर, शरदराव वारुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष दिनेश राजे शेळके पाटील, प्रहार दिव्यांग अध्यक्ष भावनाथ गमे, संजय सोनवणे, नितीन गमे, महादूत कांदळकर, अनिल गुंजाळ, शुभम गमे, बाळासाहेब वराडे, अकबर इनामदार, विशाल आभाले यांच्या उपस्थितीत अनोखा उपक्रम संपन्न झाला. धुळे प्रहार अपंग क्रांतीतर्फे फागणे या गावात वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना कपडे वाटप करण्यात आले. तर जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गेल्या वर्षी लागवड केलेल्या झाडाची वर्षपूर्ती जन्मदिनही साजरा करण्यात आला. यावेळी गावातील आशाबाई सूर्यवंशी, ऋचा सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, लोटन पाटील, संतोष खोंडे, पियुष पाटीलसह इतर प्रहार सैनिक उपस्थित होते. जळकोट प्रहार अपंग क्रांतीतर्फे पंचायत समितीच्या प्रांगणात गटविकास अधिकारी चंद्रशेखर ढोकणे, पोलीस उपनिरीक्षक बोईनवाड साहेब, नगर परिषदेचे गटनेते महेश धुळशेटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन जळकोट तालुका अध्यक्ष श्री माधव होनराव यांनी केले होते. लातूर येथे प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन देशमुख व प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री राजाभाऊ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदान शिबिरानंतर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. यावेळी लातूर येथील प्रहार सैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते. मुरुड येथे तालुका उपाध्यक्ष श्री मेघराज अंधारे व महिला अध्यक्ष राजाबाई पुजारी यांच्या नेतृत्वाखाली वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली व गोरगरीब व गरजवंतांना खाऊ मिठाईचे वाटप करण्यात आले. बीड प्रहार अपंग क्रांतीच्या वतीने चाराठा या गावी जिल्हा उपाध्यक्ष शाहू डोळस व बीड शहर अध्यक्ष शेख रहीम यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी किशोर साळवे, शेखर नसीर, मंजूर भाई, धनंजय गिरी इत्यादी प्रहार सैनिक व दिव्यांग उपस्थित होते.
सातारा पंचायत समितीच्या आवारामध्ये बच्चूभाऊ यांची स्वीय सहाय्यक श्री गौरवदादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली व पंचायत समिती सातारा सभापती सरिताताई इंदलकर, गटविकास अधिकारी संजय धमाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने श्री अजय पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुदखेड जिल्हा नांदेड येथे तहसील कार्यालयात प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख, अजय हनुमंते यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गोविंदराव लोणे, साहेब निवडुंगे, माधव पुयड, नामदेव हटकर, केशरबाई शिंदे, आशाबाई कल्याणकर इत्यादी प्रहार सैनिक व दिव्यांग उपस्थित होते. मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान व शांकभारी प्रतिष्ठान यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. सतीश अग्रवाल यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमासाठी दिलीप देशमुख, अविनाश बोलाडकर, अनवर खान, दिलीप सरदार, सुरेश देशमुख, संजय नाईक, संतोष गणेशे, श्याम राऊत, सुरेश तायडे, संतोष वानखेडे, सुधीर कडू, बबलू यादवसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव तालुका करवीर येथे दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष नारायण मडके व अतुल धनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उत्तम चौघुले, अजित पाटील, किशोर कुरणे, स्वरूप पाटील, सुशांत पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अंबाजोगाई जिल्हा बीड येथे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या हस्ते वृक्षारोपण उद्घाटन करण्यात आले. यावेळी विलासभाऊ काळुंखे, फिरोज शेख, रोहित माचवे, विनोद जाधव, सतीश मोरे, बंटी गायकवाड इत्यादी उपस्थित होते. भोकर जिल्हा नांदेड येथे तहसील व पंचायत समिती परिसरामध्ये नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख राजू इबितवाड व दत्ताभाऊ शिरोवाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत ढगे, बालाजी कोकणे, बापूराव पाटील, गणेश घिसेवाड, नरसिंग शिंगेवार, मुजमिल अहमद इत्यादी उपस्थित होते. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात जयपूर येथे हे प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण मोहीम करण्यात आली. यावेळी मारुती सर, संगीताबाई प्रवीण, भैया सुरेश अंभोरे, संजय जाधव इत्यादी प्रहार सैनिक उपस्थित होते. पालघर प्रहार संघटनेतर्फे पालघर येथे प्रहार अपंग कार्यालयाचे उद्घाटन पालघरचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विलास भोणे, संतोष पंजाबी, निलेश गिरडे, गणेश तांबडी, दीपेश भोणे इत्यादी उपस्थित होते. शिरूर जिल्हा बीड येथील सिद्धेश्वर संस्थान परिसरात स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. बीड जिल्हा सचिव कमलाकर वेद पाठक व शिरूर प्रहारचे श्री विष्णू सव्वाशे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नायगाव जिल्हा नांदेड येथे तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये गणेश पाटील हांडे व प्रहार अपंगाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मारुती मंगरुळे, साईनाथ बोईनवाड, माधव जानोरे, विश्वंभर आजनीकर इत्यादी उपस्थित होते. जळगाव येथे शासकीय बहुद्देशीय अपंग संमिश्र केंद्र या ठिकाणी शहर युवा अध्यक्ष निलेशभाऊ बोरा यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. गेल्या वर्षी वाढदिवसानिमित्त लावलेली झाडे जगविण्यात आली. यावेळी सागर गवळी व गणेश पाटीलसह प्रहार सेवक उपस्थित होते.